उडीद करण्याच्या मशीनमध्ये अडकलेला कचरा पायाने काढत असताना करमाळा तालुक्यातील सौंदे येथील एकवीस वर्षाच्या युवकाचा मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार आहे बुधवारी एक सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव केतनवीर व केतन एकवीस राहणार सौंदे असे आहे यात हकीकत अशी की सौंदे येथील राजेंद्र वीर यांनी ट्रॅक्टरसोबत उडीद करण्याची पट्ट्याची मशीन आणली सध्या चालू हंगामामध्ये काम करत असताना त्यांचा एकुलता एक मुलगा केतन हा मशीनसोबत असे बुधवारी उडीद करताना मशीनमधील कचरा पायाने काढत असताना त्याचा पाय मशीनमध्ये गेल्यानंतर मशीनने त्याला ओढली त्यामुळे मशीनमध्ये पाय तुटले व शरीर बाजूला पडून त्याचा मृत्यू झाला अनपेक्षित घडलेल्या या दुर्दर्घटनेने सौंदे गावावर शोककाळा पसरली आहे घरातील एकुलता एक मुलगा अशा प्रकारे गेल्याने वीर परिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय केतन हा बारावी झालेला असून तो कष्टाळू होता सातत्याने नवीन व्यवसाय करण्याची त्याची धडपड होती त्याच्याच प्रयत्नातून हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता